चटणीमध्ये एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी वगैरे आता ॲड नाही करायचं, पाणी नंतर टाकूया। कलर पण किती छान आलेला आहे आणि आता चिकन थोडं थंड झालं ना का आणखी याला चांगली तरी येईल, चांगला कलर येईल। नमस्कार, मी नीता, नीता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चुलीवरचं चिकन। तर असं पण मी चिकन करणारच होती तर म्हटलं चला रेसिपी पण करून दाखवते, झटपट होते, खूप जास्त वेळ घेणार नाही, पटापट रेसिपी करून दाखवते। मस्तपैकी चुलीवरचं चिकन करते आणि रेसिपी पण शूट करते। इथे मी आल्यापासून जवळजवळ 4 रेसिपी शूट केलेल्या आहेत, आता ही 5वी रेसिपी आहे माझी चुलीवरची। एकदम प्रॉपर रेसिपीज होत नाहीत म्हणजे नॉर्मल, कारण ट्रायपॉड नसतो, कॅमेरा पकडायला कोण नसतो, त्याच्यामुळे प्रॉपर रेसिपी एकदम शूट होत नाही। पण रेसिपी पूर्ण दाखवण्याचा मी प्रयत्न करेन, की फक्त कॅमेरा कधी कधी हलतो, एकदम प्रॉपर येत नाही, तर ते जरा समजून घ्या, ॲडजस्ट करून। खूप होती आणि त्या दिवशी पण खूप खाल्ली मच्छी, आज चिकन आणलं आहे मी। ओ लेग पीस किती, 1 किलो आहे? 1 किलो चिकन आहे, 1 किलो थोडं वर आहे, जास्त आहे। आता रेसिपी करते, आज चिकनची रेसिपी करते, अशी कोलंबीची केली ना। चिकन स्वच्छ धुवून झालेलं आहे, आता याला थोडंसं मॅरिनेट करून ठेवते मी। हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे। तर ही बघा, दोन नाही सॉरी 1.5 चमचा मी, 1.5 मोठे चमचे आलं लसूणची आणि मिरचीची पेस्ट टाकलेली, 1/2 चमचा हळद आहे आणि 1 चमचा घरगुती मसाला आहे। आता हे मिक्स करायचं, या या या। हे चिकन जे मगाशी मॅरिनेट केलं होतं ना, तर ते चिकन आहे, ह्याला आलं, लसूण, थोडंसं मसाला लावलं आहे, लाल मसाला आणि हळद लावली 1/2 चमचा आणि मला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। हा टोप नवीन आहे ना, तर इथे मी याला राखाडी लावून घेतली आहे, म्हणजे टोप खराब होत नाही। तर टोपामध्ये तेल टाकते मी, 3 ते 4 पळ्या तेल टाकते। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल थोडं तापलं ना की इथे मी गरम मसाले घेतले, अख्खे मसाले, त्याच्यामध्ये 2-3 ते 4 तेजपत्ता आणि हिरव्या वेलची आहेत, 3, 1 मोठी वेलची आहे, 1 चक्रफूल आहे आणि दालचिनी आहे 2 ते 3। आता हा कांदा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे, बारीक चिरलेला कांदा आहे हा, हे 4 मिडियम साईजचे कांदे आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे, कच्चा ठेवायचा कांदा अजिबात, कारण कांदा जर कच्चा राहिला ना, कांदा चिकन करताना कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला असेल ना, तर चिकनला चांगली तरी येते, त्याच्यामुळे कांदा कधीही चिकन करताना चांगला व्यवस्थित। मी त्या चिकनचं रेसिपी तर नेहमीच बघते, आता चुलीवरचं म्हणजे माझ्या माळ्याच्या रेसिपी बघा तुम्ही कशा वाटतात, कमेंट करून सांगा, आवडत असतील तर। कांदा चांगला शिजतो इथे आणि मस्त याची धूप पण लागते, डोळे झोंबतात माझे। कांदा तर चांगला गोल्डन व्हायला आला आहे, त्याच्या कांदा असा गोल्डन व्हायला आला ना की याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकायची आणि ती पण येते, ह्याच्यामध्ये झाडांची पानं पण पडू शकतात। ती बघा झाडांची पानं नाही, ती आलं आहे बा, ही आलं लसूणची पेस्ट आहे, आलं लसूण, मिरची आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे। तर मगाशी मी मॅरिनेशन करताना 1/2 चमचा लावलेली होती आलं लसूणची पेस्ट आणि इथे अजून मी 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते, परतवून घ्यायचे, तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतवून घ्यायचे। आलं लसूणची पेस्ट चांगली परतवलेली असेल ना चिकनला चांगली चव येते आणि असा कचवट वास येत नाही आल्याचं वगैरे, पेस्ट चांगली व्यवस्थित परतवून घ्यायची कांद्यामध्ये तेलामध्ये आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे। इथे मी आता हे मसाले ॲड करते, हे आमचे घरगुती आगरी मसाला आहे, समजा जर तुम्ही घरगुती कुठलाही मसाला वापरू शकता तिखट मसाला, तर हे मी जवळजवळ 2.5 चमचे टाकते याच्यामध्ये,
मसाला तिखट किती आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे टाकू शकता। ही अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे आणि हळद मी मॅरिनेशन करताना टाकले तर आता मी फक्त पाव चमचाच टाकले याच्यामध्ये हळद। जास्त मसाला आहे ना? त्यात थोडासा मसाला आहे, जास्त नाही, अर्धा चमचाच आहे। आणि हा एक चमचा गरम मसाला आहे, एक ते दीड चमचा। आता मसाले करते ना म्हणून थोडंसं पाणी इथे ॲड केलेलं आहे, म्हणजे मसाले करपणार नाही आणि तरी चांगली सुटेल। मसाले व्यवस्थित परतवलेले असतील ना तर चिकनला कुठल्याही पालवण्याला चांगली तरी येते। मसाले तेलावर परतवलेले असतील खूप जास्त तेल टाकायची गरज लागत नाही तरीसाठी, तडका द्यायची गरज नाही। मग हां, तडका एक्स्ट्रा तरीसाठी तडका द्यायची गरज लागेल नाही। मसाले प्रॉपर एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचे तेलामध्ये आणि असं चांगलं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायचे मसाले। आणि वरून मसाले टाकून कसं मसाल्याचा वास वगैरे येतो, तर असा वास नाही येत मसाल्यामध्ये। मसाला याच्यामध्ये प्रॉपर शिजलेला आहे, तेल सुटलेलं आहे ते। आता मी याच्यामध्ये हा एक मोठा टोमॅटो आहे तर तो बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करते। आणि आता हा टोमॅटो पण ह्याच्यामध्ये व्यवस्थित शिजून घ्यायचं, मऊ होईपर्यंत शिजवायचं, खूप जास्त नाही शिजवायचं। ही बघा आमची नीताज किचन मधली नीता। नीता किचनची नीता समोर दिसते नाहीतर मग कॅमेऱ्याच्या बॅग मध्ये असते, दिसत नाही, आता दिसते तुम्हाला। रेसिपी करताना कधी दिसत नाही, आज दिसते रेसिपी करताना। इथे मी चिकन ऍड करते, कलेजी साईडला काढते कारण कलेजी लगेच शिजते। चिकन या फोडणीमध्ये एकदम व्यवस्थित शिजून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी वगैरे आता ॲड नाही करायचं, पाणी नंतर टाकूया कारण चिकन नुसत्या फोडणीमध्ये जर चांगला शिजलेला असेल ना स्वतःच्या मसाला मुरतो, हां मसाला मुरतो आणि स्वतःच्या आमच्या पाण्याने चांगला शिजला ना तर त्या चिकनची चव वेगळी लागते, एकदम टेस्टी लागतो चिकन। त्याच्यामुळे आधी एक वाफू येईपर्यंत याच्यावर पाणी, म्हणजे याच्यामध्ये पाणी नाही ॲड करायचं, याच्या आमच्या पाण्याने शिजून घ्यायचं, नंतर याच्यावर ताटामध्ये पाणी ठेवायचं आणि नंतर आपल्याला जसं लागेल तसं याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं। हे वाटण, हे वाटण आहे, एक वाटी एक एवढी म्हणजे एक मिडियम साईजची वाटी होती खोबऱ्याची, सुक्या खोबऱ्याची ती आणि एक मोठा कांदा। कांदा आणि खोबरा तेलावर चांगला भाजून घेतलंय, चांगला म्हणजे मसाल्यावर फ्राय करायची गरज नाही, आता वरून टाकेन मी वाटण कारण मी हा तेलावर चांगला भाजून घेतलं आहे आणि नंतर मी वाटलेलं आहे। याच्यामध्ये फक्त खोबरं आहे आणि कांदा आहे, बाकी आलं लसूणची पेस्ट तर वेगळी केलेली आहे आणि गरम मसाले एक्स्ट्रा वेगळे टाकलेले आहेत। याच्यामध्ये फक्त हा कांदा आणि खोबऱ्याचंच वाटण आहे। तर आता ही या चिकनला एक वाफ आली ना की त्याच्यानंतर मी आता वाटण याच्यामध्ये ॲड करणार आहे। 5 मिनटं झाली चिकनला आणि पाणी पण आता गरम झालं, चिकनला पाणी सुटलं आहे आणि आता हा पाणी मी याच्यामध्ये ॲड करते। एक बटाटा ऍड करते मी, साली सकट करते, साल नाही काढली याच्यामध्ये। आणि हा वाटण दाखवला मी कांदा खोबऱ्याचा, तो त्याच्यामध्ये ऍड करते। वाटण आणि बटाटा याच्यामध्ये चांगलं एक जेवेपर्यंत मिक्स करायचं आणि पुन्हा त्याच्यात ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये पाणी टाकायचं आणि तोच गरम पाणी याच्यामध्ये ओतत राहायचं, थंड पाणी टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं। जर ताटामध्ये पाणी ठेवायचं नसेल तर मग एक्स्ट्रा वेगळा गरम पाणी करून डायरेक्ट पण टाकू शकता आणि जेवढा तुम्हाला याच्यासमोर चिकनचा रस्सा करायचा असेल तर तेवढा पाणी याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। आता जर सुका चिकन करायचं असेल
तर याच्यामध्ये आता पाणी ॲड करायची गरज नाही, असंच आता चिकन आता याचं पाणी सुटेल चिकनचा, आणि याच्यामध्ये पाणी ॲड करायची काहीच गरज लागणार नाही. सुका चिकन करायचं असेल भारी दिसतोय आता. आणि जर रस्सा करायचा असेल तर याच्यावर पाणी ठेवायचं ताटामध्ये, आणि तो पाणी वास पण छान येतोय. सुगंधण भारी चिकन शिजताना वास आलं की लवकर भूक लागते. चिकन जवळजवळ मी 10 मिनिटं शिजवलेलं आहे. खळखळून उकळी आले चिकनला, पण पाणी मी याच्यामध्ये ॲड करते. चिकनमध्ये अजून मी मीठ नाही टाकलं आहे, तर कलेजी आणि मीठ एकत्रच टाकते. तर आता याच्यामध्ये मी चवीपुरते टाकते मीठ. मीठ टाकला नव्हता आणि मॅरिनेशन पण मीठ लावलं नव्हतं, त्याच्यामुळे मीठ आता टाकते. वारा खूप सुटला आहे, छोटा चमचा आहे ना त्याच्यामुळे मीठ टाकते. कलेजी ठेवली होती मग अशी, ती पण आता याच्यामध्ये टाकते. कारण कलेजी आधीच टाकली ना तर ती पूर्ण मिक्स होऊन जाते, त्याची जास्त शिजली जाते आणि मग ती दिसत पण नाही मग कालवणत, म्हणून कलेजी मी नंतर टाकते. चिकनला आता 7-8 मिनिटांमध्ये शिजेल, जवळजवळ झालं. आता त्याच्यामध्ये रस्सा वगैरे बघते मी किती लागते, तर आता थोडं कट्टच वाटते, थोडं मला अजून पातळ पाहिजे. रस्सा रेडी झालेला आहे, दाखवते मी तुम्हाला. चिकन बघा कसं भारी दिसते, एकच नंबर. हे थोडा थंड झालं ना, त्याला आणखीन चांगली तरी येईल, कारण अजून उकळते. निखारे मी बंद केली पण निखारे आहेत ना, त्याच्यामुळं याला अजून उकळी येते. आता बंद करते मी, कारण खूप जास्त शिजेल मग चिकन. अशी भरपूर अशी कोथिंबीर टाकते. रस्सा केला आहे मी चिकनचा, जास्त घट्ट नाही केलेला आहे. तर आता शेवटी हा माझं चिकन रेडी झालेलं आहे चुलीवरचा. किती छान दिसते बघा, कलर पण किती छान आलेला आहे. आणि आता चिकन थोडं थंड झालं ना का आणखीन याला चांगली तरी येईल, चांगला कलर येईल. तर आजची ही माझी चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तेवढे नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.